प्रेक्षकांनो नमस्कार, मी सुरेश वाणी, आपण पाहतात विघ्न टाईम्स। विघ्न टाईम्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आता आपण नागपूर या ठिकाणी काल आमदार रोहित पवार यांची संघर्ष यात्रा आपण पाहिली। ह्या संघर्ष यात्रेला जुन्नरवरनं राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेब गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अनंतरावजी चौगुले साहेब आलेले आहेत। जुन्नर तालुक्यामध्ये जुन्नरचे आमदार अतुल बेंके अद्यापही तटस्थ आहेत। जुन्नर तालुक्यामध्ये पवारसाहेबांना मानणारा गट जरी मोठा असला, रोहित पवारांच्या आंदोलनाला विजयराव कुऱ्हाडे म्हणजे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सचिव आणि अनंतरावजी चौगुले जुन्नरवरूनही एवढं किलोमीटर दूरवरनं आलेत, या मागचा त्यांचा हेतू काय? जुन्नर तालुक्यामध्ये पवार गटाची ताकद संघटनात्मक म्हणावी अशी वाढत नाही। चौगुले साहेब नमस्कार। नमस्कार। आपण नागपूरला आलात, पवारसाहेबांचं तुम्ही रोहित पवारांचं सगळं पाहिलं, संघर्ष यात्रा प्रतिसाद खूप मोठा मिळाला हेही पाहिलं, परंतु तालुक्यामध्ये मात्र म्हणावा असं तुम्हाला प्रतिसाद मिळत नाही। तालुक्याचे आमदार अतुल बेंके तुमच्या मित्रांचे पुत्र, ते अद्यापही तटस्थ आहेत, पवारसाहेब म्हणतात तळ्यात मळत आहेत। संघर्ष यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येत असताना शरद पवार हे या देशाचे मोठे नेते आहेत। राजकारण आम्हाला जेव्हापासून कळतं तेव्हापासून आम्ही त्यांच्या सोबतच आहोत। वल्लभ बेंडके, दिलीप डंबरे किंवा जुन्नर तालुक्यात जे जे आमदार झाले ते सर्व आमच्या माहितीप्रमाणे शरद पवारांनी ज्यांना शब्द दिला आणि ज्यांना प्रतिनिधित्व दिलं अशी सगळी लोकं या तालुक्याने निवडून दिलेली आहेत। जुन्नर तालुका हा विशेष करून शेतीप्रधान असा तालुका आहे। उद्योगधंद्याचं प्रमाण त्या ठिकाणी कमी आहे, शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, व्यापाराच्या निमित्ताने हा तालुका मुंबई आणि पुण्यामध्ये सक्षमपणे व्यापार करीत असल्यामुळं शेती उत्तम प्रकारे करावी अशा प्रकारचं या तालुक्याचं भवितव्य आहे। ते करत असताना या तालुक्यामध्ये धरणं निर्माण करण्याचं काम, त्या तालुक्याचा शेतीचा विकास करण्याचं काम त्या तालुक्यात थांबवतो। आपण ही चर्चा पुढे नेऊया। जुन्नर तालुक्याचा जो विकास झाला आहे तो पवारसाहेबांच्या माध्यमातून, माजी आमदार वल्लभ बेंडके यांच्या प्रयत्नातून, जुन्नरचे विद्यमान आमदार अद्यापही तटस्थ आहेत। तुम्ही नागपूरला आलात, रोहित पवारांचे संघर्ष यात्रा पाहिली, प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय। जुन्नर तालुक्यामध्ये पवारसाहेबांची जी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दोन गट आपण पाहतो, पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावा असा प्रतिसाद मिळत नाही। डॉक्टर अमोल कोल्हे थोडीच काय जमिनीची बाजू आहे? अतुल बेंडके हे जरी आता वाटत असेल अजित पवारांच्या गटाबरोबर आहेत, तर मला असं वाटतं की बेंडके कुटुंबाचे आणि शरद पवारांचे हे कौटुंबिक संबंध आहेत आणि हे कौटुंबिक संबंध असताना संभ्रम तयार असेल त्यांच्या मनामध्ये एक नेतृत्व करताना की आपण निर्णय नेमका काय घ्यावा, परंतु योग्य निर्णय घेण्याच्यासाठी काही वेळ देखील। चौगुले साहेब बाळाचे पाय पाळण्यात दिसतात। आमदार अतुल बेंडके यांची सध्या जे काही चालू आहे रणनीती ही अजित पवारांच्या सोबत जाण्याचीच आहे, तुम्ही जाणकार आहात? नाही, अजित पवार हे शरद पवारांचे पुतणीच आहेत, शरद पवारांनी वाढवलेलेच नेतृत्व आहे। आम्ही सगळ्यांनी शकलं झाली, आम्ही सगळ्यांनी अजित पवार बरोबर काम केलेलं आहे। दोन शकलं झाली तरी ती शकलं झाल्यानंतर कार्यकर्त्याच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण होतो कुठे जावं आणि काय करावं। आमदार बेंडके यांची भूमिका काय आहे? आमदार बेंडके यांची भूमिका याच्यामध्ये समजूतदारपणे काही काळाने बदलेल किंवा त्यांच्या निर्णयामध्ये काही बदल होईल अशा प्रकारची अपेक्षा आम्ही घेऊन आहोत। अपेक्षा धरणं हरकत नाही, तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे, परंतु सध्याचं जे आपण बेंडके साहेबांचं डावपेच पाहतो, प्लॅनिंग पाहतो, आपल्या कानावर असं कळतंय की अधिवेशन येण्यापूर्वी त्यांनी काही तरुणांची त्यांच्या शेतावर एक बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना सर्वे करायला सांगितला आणि या अधिवेशनानंतर म्हणजे जानेवारी 2024 मध्ये ते त्यांचं काही डिक्लेरेशन करू शकतात। त्यांचं हे डिक्लेरेशन काय असू शकतं? शरद पवारांच्या बाजूनी असण्याचे चान्सेस अजिबात आम्हाला दिसत नाही। तुमचे आणि बेंडके कुटुंबाचे घरगुती संबंध नाही। हा प्रश्न खरं म्हणजे मला विचारण्यापेक्षा हा प्रश्न तुम्ही अतुल बेंडकेंनाच विचारायला पाहिजे। साहेब, तुम्ही आमदार अतुल बेंडकेंच्या वडिलांसारखे आहेत, आजही तुमचे त्यांचे संबंध चांगले आहेत, नक्की तुम्ही कोणाचे? नाही, अतुल बेंडकेंचा फ्लेक्स दिसतो तर त्यांनी शरद पवारांच्या बरोबर गाठ घेतली होती, आमची चर्चा चालू आहे, मी आजही त्यांच्याबरोबर बोलतो आहे, आजही त्यांना निमंत्रित करतो आहे इकडे, त्यांनी इकडे यावं अशा प्रकारची माझी मानसिकता आहे। दोघांनी झुलवत ठेवतात कारण ते
सक्षम नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व आमच्यापासून दुरावू नये ही आमची तालुक्याची सर्वसाधारण कार्यकर्त्यांची सगळ्यांची जी इच्छा आहे. आता याच्यासाठी आम्ही त्यांनी काही वेळ मागितला होता आमच्याकडे, मी त्याच्यावर विचार करतोय काही वेळ आहे. आता प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं स्वातंत्र्य आहे, स्वतःचं लोकशाहीमध्ये मत बनवण्याचा अधिकार आहे. ते जरी मला मुलासारखे असले परंतु ते आज महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत असताना उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहून काय सक्षम निर्णय घ्यायचा हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. साहेब, दोन दगडावर जर आपण हात ठेवले तर दोन्ही दगड निसटतात. आज आमदार बेंडके यांची तशीच अवस्था आहे. ते दोन दगडावर हात ठेवायचं की एका दगडावर हात ठेवायचा हा देखील निर्णय त्यांचाच आहे आणि त्याचं समर्थन करतात त्यांच्या निर्णयाचं. त्याचं फळ त्यांना भोगावं लागेल. मी त्याचं समर्थन करत नाही, त्यांना सल्ला नाही. मी त्यांना सल्ला देतोय की आपण शरद पवारांच्या बरोबर सक्षमपणे राहिलं पाहिजे. आम्ही सगळे तालुक्यातले लोक मेजॉरिटीने आम्हाला शरद पवारांच्या बरोबर जायचंय आणि शरद पवारांच्या बरोबर आम्ही काम करत असताना तुम्ही देखील आमच्या घरातलेच आहात आणि आमचेच आहात, म्हणून आमचा काही अधिकार आहे तुमच्यावर. त्या अधिकारवाढीने आम्ही त्यांना त्या शरद पवारांच्या बरोबर आणण्याचा प्रयत्न बाकी जरूर करतोय. आता त्या प्रयत्नाला यश येतं की नाही हे मी आज सांगू शकत नाही. शरद पवार जुन्नर तालुक्यामध्ये येऊन गेले, शेतकऱ्यांच्या घरी गेले, तिथं नाश्ता केला, त्याच्यानंतर ते आमदार बेंडके यांच्या घरी आले. हे असं पहिल्यांदा आपण पाहतो. जुन्नर तालुका म्हटलं की शरद पवारांच्या हृदयामध्ये, मनामध्ये, दृष्टिक्षेपामध्ये बेंडके परिवार. पहिल्यांदा ते शेतकऱ्यांकडे यावेळेस गेले. पवारांच्या मनात काही वेगळं चाललंय का, किंवा ते शेतकऱ्यांना जरी महाविकासाकडे आणली तरी 2024 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन जर बेंडके सोबत आले नाही अतुल बेंडके तर त्यांना उमेदवारी देऊ शकतात का? काय शरद पवार, बेंडके कुटुंब, मी चौगुले असेल, विजयराव कुऱ्हाडे असतील, आम्ही हे पूर्वीचं सगळे एकच कुटुंब आहे आणि आम्ही एकाच कुटुंबातले लोक आहोत. आता कौटुंबिक संबंध हा वेगळा भाग आहे, राजकीय भूमिका काय घ्यायची हा देखील वेगळा भाग आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, मोठे नेते आहेत. तो जो निर्णय घेतील, ते स्वतः जो निर्णय घेतील तो आमच्यावर बंधनकारक आहे. आम्ही त्यांच्या संघटनेमध्ये काम करतोय, त्यांच्याबरोबर काम करतोय. पण त्यांनी शेतकऱ्यांकडे का गेले, शेतकऱ्यांच्या नंतर बेंडकेंच्या घरी का गेले, हे आपले जरतरचे जे प्रश्न आहेत. दोघांनाही पण असं ते झुलवत ठेवतात का? ते जरतरचे किंवा काय करतायत ते मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. हा सर्वस्वी त्यांचा निर्णय राहील. तो जर सर कार्यकर्त्यांनी काय समजायचं, बेंडकेंकडे जातात, शेतकऱ्यांकडे पण जातात, लोकांनी काय पाहिजे? नाही, राजकीय भूमिका जी शरद पवारांची आहे ती अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे. यात काय स्वच्छ दिसतंय? नाही नाही, जरी ते तिथे गेले तरी शेतकऱ्यांचे त्यांचे देखील संबंध पूर्वीपासूनच आहेत शरद पवारांचे. शेतकरी हे जरी काँग्रेसमध्ये असले तरी अलायन्समध्ये असल्यामुळे कौटुंबिक संबंध हे शरद पवारांचे आणि शेतकऱ्यांचे 2-3 पिढ्याचे आहेत. निवृत्ती शेठपासून ते संबंध आहेत. त्यावेळी ते शेतकऱ्यांकडे घर जात होते, येत होते. पाठीमागच्या वेळेला ही भूमिका ज्यावेळी त्यांनी घेतली नव्हती त्यावेळी कारखान्यावर एकदा आले होते, सत्यशील दादांच्या घरी जेवायला गेले होते आणि त्यांनी ते संबंध जोपासलेले आहेत. मग या दोन्ही कुटुंबाशी जर त्यांचे संबंध आहेत तर त्यांनी त्या कुटुंबामध्ये एक वैयक्तिक संबंध म्हणून जायला कुठलीच हरकत कोणाची. वेळ कमी, आपला शेवटचा प्रश्न. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी म्हणजे पवार गटाच्या डोंगरे नावाच्या युवकाची नियुक्ती केलेली आहे. अगोदर सुरेश वाजगे होते. जे डोंगरे तुमचे तालुका अध्यक्ष झालेले आहेत हे आमदार अतुल बेंडके यांचे कट्टर समर्थक आहेत असं काही दिसतंय का? त्याच्यामध्ये बेंडके काही डावपेच करतायत की दोन्ही काही बॅलन्स ठेवायचा? मला तसं काही वाटत नाही. भावेश डोंगरेंची जी भूमिका आहे ती स्वच्छ शरद पवारांच्या बरोबर काम करण्याची आहे असं त्यांनी आम्हाला कबूल केलेलं आहे आणि त्याला ते पद दिलेलं आहे. त्या पद्धतीने तो शरद पवारांच्या गटाचं उत्तम रीतीने काम करण्याच्या मनस्थितीत आहे, कामाला लागलेला आहे. राष्ट्रवादी घरोघरी हा जो कार्यक्रम राष्ट्रवादीचा आहे तो राबवण्याच्या दृष्टीने ते कार्यरत देखील. राष्ट्रवादी काँग्रेस घरोघरी पोहोचेल का घरी पोहोचेल? नाही नाही, राष्ट्रवादी घरोघरी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक कार्यक्रम हातात घेतलेला आहे. तो राबवण्याच्या दृष्टीनं युवक काँग्रेसचा एक अध्यक्ष म्हणून तो त्याच्या परिसरामध्ये, तालुक्याच्या परिसरामध्ये उत्तम काम करतो. पवारसाहेबांचा आता काल वाढदिवस झाला. आळेफाट्याला विजय कोरडे यांनी फ्लेक्स लावलेला आहे. तालुक्याच्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडलेली नाही, कुठला गट कन्फर्म केलेला नाही. त्या फ्लेक्सवर आमदार अतुल बेंडके यांचा फोटो लावलेला नाही.
विजय कोळ्यांचं हे वागणं कितपत योग्य? नाही, फ्लेक्सवर फोटो लावावं की नाही लावावं, मला वाटतं विजय कोराडेचे आणि तालुक्याचे आमदार अतुल बेंडकेंचे संबंध फार जवळचे आहेत. व्यक्तिगत घरी जनतेने काय समजायचं, विजयरावांची ही लबाडी काय सांगते? ही विजयरावांची लबाडी नसून अतुल बेंडकेंची भूमिका नेमकी काय आहे याचे कार्यकर्ते वाट पाहतात. कार्यकर्त्यांना दाखवायचं की बाबा मी स्वतंत्र आहे, बेंडके साहेबांच्या सोबत नाही, काय म्हणजे नेमकं काय? ते तुम्ही विजयरावांना विचारलं पाहिजे असं काय? तुम्ही बुजुर्ग आहात, तुम्ही पक्षाचे उपाध्यक्ष आहात. नाही, मी पक्षाचा उपाध्यक्ष आहे, परंतु तुम्ही फ्लेक्सवर आमदार अतुल बेंडकेंचा फोटो लावलेला आहे, साहेबांचा लावतो. मला अजूनही अपेक्षा, मला स्वतः जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून मी अजूनही मला अपेक्षा आहे की अतुल बेंडके हे शरद पवार गटाच्याकडे येतील आणि आमच्या बरोबर राहतील अशी मला अजूनही अपेक्षा आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रेक्षक आपल्या सोबत होते हे आनंदरावजी चौगुले, अतिशय ज्येष्ठ बुजुर्ग व्यक्तिमत्व आहे. पवारसाहेबांनी अतिशय विश्वासाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवलेली आहे. जुन्नरवरनं ते नागपूरला या संघर्ष यात्रेला आलेले होते. जुन्नरचे विद्यमान आमदार आमच्या सोबत येतील अशी त्यांना अपेक्षा आहे. आपण सुद्धा अपेक्षा करूया की आमदार अतुल बेंडके यांच्या मनातलं परिवर्तन होऊन ते भविष्य काळामध्ये म्हणजे 2024 शरद पवार यांच्या सोबत येतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही. तथापि 2024 वेगळं चित्र पाहायला मिळू नये असंही आपण समजूया. प्रेक्षक आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विंगर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.